फार धोकादायक. पहिली गोष्ट तर मी पहिले त्या पॉईंटवर बोलू शकतो. त्याच्यानंतर मेट्रो हा राजकीय पक्ष आहे का? कारण की प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा इलेक्शन येतात त्या त्या वेळेस मेट्रो आपलं काहीतरी दोन स्टेशन आणून त्याचं उद्घाटन करत असत. आणि मला असं वाटतं की या देशाच्या पंतप्रधानांना ती महामेट्रो गुमराह करत आहे. तसंच निवडणुकीच्या तोंडावरच का बरं ही लगबग चालू राहत मेट्रो. अजून स्टेशन पूर्ण झालेले नाही, तुमचा रिचवनच अजून बरोबर चालत नाही. आणि परत तुम्ही रिच टू च्या इनॉग्रेशन साठी परत कामाला लागले. आणि या देशाच्या संविधानिक पोस्टवर जे व्यक्ती बसलेले आहेत माननीय पंतप्रधान मोदी साहेब, त्यांच्या आतून अर्धवट कामाची लोकार्पण करणं म्हणजे हे थट्टाच आहे पंतप्रधानांची. ही मेट्रोची थट्टा किंवा कोणाची नाही, ही पंतप्रधानांची थट्टा की अर्धच काम झालं आणि त्यांच्या हाताने लोकार्पण करून राहिले. हे फार मोठा गंभीर विषय आज या ठिकाणी आपण डिस्कस करून राहतो. महत्वाचं म्हणजे वर्तमानपत्रातल्या बातम्यांमधून आम्हाला कळलं की मोदी साहेब 7 तारखेला नागपूर मेट्रोचा प्रकल्पाचं विस्तृत प्रकल्पाचं उद्घाटन करणार. मला काही आमच्या काल पत्रकार बंधूंनी सांगितलं की आम्ही त्यांना विचारलं बा पंतप्रधानांचा दौरा कसा आहे, ते म्हणले आम्हाला अजून दौराच आलेला नाही. म्हणजे तुम्ही इकडे पेपरमध्ये वेगळं छापून राहिले, वर्तमानपत्रांना तुम्ही बातम्या घेऊन राहिले की मोदी साहेब इतके वाजता बसणार, इतके वाजता उतरणार, इतके वाजता चढणार, इतके वाजता उद्घाटन करणार. तर माननीय विजय दीक्षितच्या विरोधात गुन्हा दाखल करायला पाहिजे की नाही करायला? आज एका इतक्या मोठ्या व्यक्तीची माहिती जर तुम्हाला नाही आहे तर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन या जनतेला मूर्ख बनवण्याचं आणि त्यातल्या त्यात या देशाच्या पंतप्रधानाला मूर्ख बनवण्याचं काम हे विजय दीक्षित करून राहिले असा आमचा थेट आरोप. माननीय पंतप्रधान 7 तारखेला खापरी या मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांसाठीचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सनी केले होते. या इथे 11 स्टेशन आहे या रोडवर, या लाईनवर. त्याच्यापैकी 5च कंप्लीट झालेले आहे आणि ते देऊन देतो की हे असं असं आहे. आणि त्यांनी ते द्यायलाच पाहिजे, कारण की तुम्ही त्या सुभाषनगर स्टेशनवरून निघून तुम्ही जर बर्डी स्टेशनवर जाता आणि त्या दरम्यान जर उद्या ट्रेनला काही झालं, ट्रेनला आग लागली, ट्रेनचा ऍक्सिडेंट झाला असं होऊ नये, कारण की देशाचे पंतप्रधान त्याच्यावरून जाणार आहे. पण माझी इच्छा ही आहे जर तुमच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानांच्या पीएमओ हाऊसपर्यंत जरी बातमी गेली तर मला वाटते कोणावर कारवाई होईल याचा काही सांगणं फार कठीण आहे. पंतप्रधान म्हणून आम्ही ते सीपी साहेबांना एक पहिले त्यांना दिलं. आम्ही सर्व शासकीय अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करीत आहोत की महामेट्रोचा प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही. आता म्हणजे माझे सगळे पत्रकार बंधू आणि भगिनी बसलेले आहेत, तुम्ही जेव्हाही जेव्हा आमच्याकडनं जाता आणि ते तुम्हाला सांगतात की हेच सगळं आहे, येस आर रेडी आहे, पण तुम्ही आजपर्यंत त्यांना कोणताही प्रूफ मागितलेला नाही आणि तुमच्याजवळ कोणतंही कागद नाही, तर तुम्ही
एक साईड का बरं असं सोडून देतात असं म्हणू नाही शकत का मागितल्याने पुरावे नाही म्हणून वगैरे पत्रकारांवर हा आरोप नका करू. मी पत्रकारांवर नाही करताय, तुम्ही ऐकून घ्या प्रवीण भाऊ, तुम्ही आमच्याही गोष्टी काय ऐकून घेत जा. तुम्हाला एक तरी त्यांनी रायटिंग मध्ये दिलं असेल तर मला दाखवून द्या तुम्ही. मी पत्रकारांवर आरोप नाही, मी त्यांच्यावरच आरोप करतोय. आजपर्यंत आम्ही हे मेहनत हा जनतेचा पैसा हा प्रशांत पवारच्या खिशातला पैसा नाही किंवा प्रशांत पवारला काम दिलं नाही म्हणून मी काही हा प्रेस कॉन्फरन्स नाही घेत आहे. तुमच्या माहितीकरता सांगतो, आमच्यावरही गुन्हे दाखल करण्याची या लोकांनी ही चालवलेली आहे. पण हे ज्या दिवशी आमच्यावर गुन्हे दाखल करतील त्या दिवशी यांच्यावर आम्ही कोणते गुन्हे दाखल करू हा विचार ते करू शकणार. म्हणून आमचं म्हणणं एक आहे की ही जी सत्यता ही लोकांपर्यंत पोहोचत द्या. काय सत्यता आहे म्हणून आम्ही इतक्या पोट पिढीने तुमच्या समोर सगळे विषय मांडतो. आज हा इतका गंभीर विषय आहे की मुलगा पहिलीचा आणि पाचवीच्या सर्टिफिकेट याच्याकरता जय जवान जय किसानची मागणी आहे. कारण की महामेट्रोचे MD ब्रिजेश दीक्षित यांनी PMO हाऊसला चुकीची खोटी माहिती देऊन आजपर्यंत ज्या मेट्रोमध्ये माननीय पंतप्रधान बसणार आहे त्या मेट्रोचं अजूनपर्यंत परमिशन CMRS दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे ते लिगली त्या मेट्रोमध्ये बसू शकत नाही, त्यांच्या जीवाला धोका आहे. त्याच्यामुळे नागपूरच्या जनतेच्या मार्फत जय जवान जय किसान माननीय पंतप्रधानांची राईड कॅन्सल झाली पाहिजे म्हणून आम्ही कमिशनर ऑफ पोलीस यांना सुद्धा लिहिलेलं आहे. जर यांनी जबरदस्ती राईड केली तर आम्ही कोर्टातून जाऊन त्यांच्यावर स्टे आणून, कारण की या देशाचे ते पंतप्रधान आहे, या पंतप्रधानांची जिम्मेदारी या नागपूरच्या जनतेवर आहे. कारण की ती नागपूरमधल्या रेल्वेमधून मेट्रोमधून जाणार आहे. त्याच्यामुळे या दीक्षित साहेबांनी जे खोटे नाटे कारण सांगून या वर्तमानपत्रातून रोज रोज छापून पंतप्रधानांचा दौरा पंतप्रधानांचा दौरा आहे हे मागच्या 10 दिवसापासून सांगत असताना सुद्धा आजपर्यंत त्यांना कोणत्या याची परमिशन मिळालेली नाही म्हणून पंतप्रधानांनी हा दौरा त्यांच्या PMO हाऊसने कॅन्सल करावा अशी आमची मागणी आहे. कोर्टात कशासाठी जाणार आहे ते म्हणतात की आम्हाला आत्ता परमिशन मिळालेली. म्हणजे हे असं झालं की बाळ जन्मायच्या पहिले त्याचं नामकरण निधी या तारखेला ठेवणार आहे. या प्रकारे ज्या पद्धतीनं CMRS अजून परवानगीच नाही मिळाली आणि त्यांचा दौरा या लोकांनी फायनल केला त्याला चॅलेंज म्हणून, कारण की हे नेहमी ब्रिजेश दीक्षित या नागपूरच्या जनतेशी खोटं बोलत आहेत, त्याच्या विरोधामध्ये आम्ही कोर्टात जाणार आहे. आणि महत्वाचं सगळ्यात म्हणजे जे पब्लिकेशन करावं लागतं ते सुद्धा आजपर्यंत मेट्रोनी केलेलं नाही हे आम्ही डिव्हिजनल कमिशनरला सुद्धा आता भेटणार आहे. वरची अथॉरिटी कोणी असेल आम्ही CM ऑफिसला सुद्धा जाऊन सांगणार आहे की हा दौरा कॅन्सल करा, कारण की या दौऱ्याची परमिशन अजूनही मिळालेली नाही म्हणून पंतप्रधानांचा दौरा कॅन्सल व्हावा अशी आमच्या नागपूरच्या जनतेच्या मार्फत जय जवान जय किसान ही मागणी करत आहे. CMRS गरला भेटणार आहे का, तुम्ही अपॉइंटमेंट घेतलाय का त्याला? नाही, ते आम्हाला भेटतच नाही, गर वगैरे ते भेटूच नाही देत. जर तुमच्या बरोबर जर आम्हाला घेऊन जात असाल तर आम्ही यायला तयार आहे आणि त्यांना हे प्रश्न विचारू आम्ही. हा, हे मागच्या वेळेस निवडणुकीसाठी उद्घाटन करून घेतलं, यावेळेस आता आचारसंहिता लागायला 10-12 दिवस बाकी आहे म्हणून मला वाटतं. पण या निवडणुकीच्या माध्यमातून माननीय पंतप्रधानांचा जीव धोक्यात का बरं टाकता, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. आणि मागच्या वेळेस पंतप्रधानांनी ज्याचं उद्घाटन केलं आजपर्यंत ते स्टेशन तयार नाही झाले, तीच परिस्थिती याची सुद्धा आहे. म्हणजे एकदा पंतप्रधानांनी उद्घाटन केल्यानंतर ते जशीच्या कशी ती ट्रेन चालत राहील असं जर या ब्रिजेश दीक्षितांचं जर मानस असेल तर त्याला नागपूरची जनता विरोध करेल. आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाला आत्ताच्या आत्ता जाऊन हे पत्र देणार आहे आणि त्यांना हे सगळे रुल्स रेग्युलेशन सांगणार. SPG ला भेट घेतली का तू? भेटू, आम्ही प्रयत्न करू SPG.